नमस्कार, माझं नाव समर्थ रितेश कासार. आज मी तुम्हाला संत लांबे महाराजांची कथा सांगणार आहे. माझ्या कथेचं नाव आहे संत लांबेची विठ्ठल भक्ती. दिल्ली गावामध्ये एका मंदिरात संत लांबे महाराजांची कीर्तन चालू होती. खूप बादशाचे पान त्यांची कीर्ती केली होती. त्यांच्या संत पदाची प्रचिती पाण्याचा विचार बादशाच्या मनात आला. एक दिवस लांबे महाराजांची कीर्तन चालू होती. खुद बादशाह तिथे आला आणि त्याने एक सोबत गाणून तीन चौवत पिला. बादशाह नामदेव महाराजकडे गेला आणि म्हटला, तू ही जर मेरी काय तू जिवंत करून दाखवशील तरच तू खरा साधू, नाही तर मी तुझा वध करेल. बादशाह म्हणाला, किती दिवसात काय जिवंत करतो? नामदेव महाराज म्हणाले, 4 दिवसात जिवंत करतो. हे ऐकून बादशाह तिथून निघून गेला. नामदेवांना चित्त वाटू लागले. 3 दिवस भजन कीर्तन केले तरी विठ्ठलाने ऐकलं नाही. शेवटी नामदेव महाराज म्हणाले, देवा तू आता माझा अंतभाव नकोस, लवकर धाव अशी प्रार्थना केली. 4th दिवशी विठ्ठल नामदेव महाराजांच्या अंतकरणातून म्हटले, नामदेवा डोळे उघडून पहा. नामदेवाने डोळे उघडताच काय जिवंत उभी होती. नामदेव महाराज म्हणाले, देवा तू 4 दिवस माझा अंत का व्हायलास? विठोबा म्हणाले, तू जर लगेच काय जिवंत करतो म्हणाला असतास तर मी लगेच काय जिवंत केले असते, पण तू 4 दिवसाची मुदत मागितलीस म्हणून मला थांबले भाग पडले. मी तुम्हा भक्तांचा आधीन आहे. तुम्ही जे बोला ते मी कल्या वाचू जाणार नाही. काय जिवंत पाहून बच्चाचा अहंकार गळून पडला आणि बादशाह नामदेव महाराजांना सरण दिला. भक्तीचे तात्पर्य श्रद्धा आणि भक्ती असल्यास संकटाच्या वेळी देव धावून येतोच. धन्यवाद.